भले भले बारामतीत आले आणि पाला पाचोळ्या सारखे उडून ही गेले। मग तुम्ही कोणत्या झाडाचा पाला पाचोळा? फिडिंगच लावायची ना बारामतीत, तर अशी लावा की समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिटच जप्त होईल। बारामती म्हणजे अजित दादा आणि तिथे चलती ही फक्त अजित दादांचीच। नेमकी घडलंय काय ते समजून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं देशातील 100 अधिक मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केलं, त्यात महाराष्ट्रातील बारामती मतदारसंघाचाही समावेश आहे। या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 3 दिवसांच्या बारामती दौऱ्यावर आल्या। सीतारामन यांच्या दौऱ्याचा शेवटचा दिवस सुद्धा पार पडला। दुसरीकडे केंद्रीय मंत्री बारामतीत असतानाच विधानसभेचे विरोधी पक्षनेते पवारही तिथेच होते। त्यांच्या जनता दरबाराला नागरिकांची तोबा गर्दी पाहायला मिळाली आणि हीच गर्दी पवारांचा पावर दाखवून देणारी ठरली। नेहमीच अजित पवार हे सामान्यांच्या प्रश्नांसाठी जनता दरबार घेतात। अजितदादांचा जनता दरबार त्या ठिकाणी भरला। या जनता दरबाराला नेहमीपेक्षा दुप्पट नागरिकांची गर्दी होती, त्यामुळे कुठल्याही पक्षानं या ठिकाणी निवडणुकीसाठी फिल्डिंग लावली तरी पवारांची पावर राहणार असल्याचं आजच्या जनता दरबारावरून दिसून आलेलं आहे। विरोधी पक्षनेते अजित पवार हे बारामती दौऱ्यावर होते, त्याच दरम्यान निर्मला सीतारामन या सुद्धा बारामतीचं दौऱ्यावर होत्या आणि या सगळ्या घडामोडींमध्येच अजित पवारांची पावर दिसली। जनता दरबाराला दुप्पट अशी गर्दी आणि अजित पवार जे म्हणाले ना, अरे भले भले पवारांचा नाद करत नाही, आमच्या बारामतीमध्ये समोरच्याचं डायरेक्ट डिपॉझिटच जप्त होतं, अगदी अशीच काहीशी फिडिंग तुम्हाला बारामतीत लावावी लागेल तेव्हा कुठेतरी बारामती काबीज करता येईल हेच दिसून येतं। नाहीतर बारामतीमध्ये भले भले आले आणि पाला पाचोळ्यासारखे उडूनही गेले। तुम्हाला काय वाटतं, बारामतीमध्ये अजित पवार यांना शह देणं शक्य होईल का? समोरच्या व्यक्तीचं ज्या ठिकाणी डिपॉझिटच जप्त होतं त्या दादांशी भाजप दोन हात करू शकतं का? कमेंट सेक्शन मध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा। जय महाराष्ट्र।